फोनच्या आवाजाने यशला जाग आली. तसं त्याचं लक्ष त्याच्या कुशीत झोपलेल्या नेहावर गेलं. दोघांच्याही अंगावर कपड्यांच्या नावावर फक्त ब्लँकेट होतं. तसे त्याला ते रात्रीचे क्षण आठवू लागलेत. तो 15 दिवसांनंतर त्याच्या बायकोला म्हणजेच नेहाला भेटत होता. जसा तो फ्रेश होऊन आला तसं त्याला त्याच्या बेडरूममध्ये एक मादक सुगंध जाणवू लागला. त्याने आजूबाजूला बघितलं तर नेहा एक शॉर्ट हॉट नाईट सूट घालून कॅन्डल्स पेटवत होती. रूममधील मंद प्रकाशामध्ये नेहा आता नाईट सूटमध्ये खूपच मादक दिसत होती. यशसुद्धा फ्रेश होऊन त्याचा बाथरूम घालून आला होता. तोही नेहाकडे बघून त्याचे डोळे उंचावतो आणि चेहऱ्यावर खट्याळ भाव आणत हसतच तो एक एक पाऊल तिच्याकडे टाकू लागतो. नेहाही त्याच्या डोळ्यांमध्ये बघत बघत त्याच्या जवळ येते. ती हळूच त्याचं बाथरूम ओपन करून त्याच्या अंगापासून लांब करते आणि त्याच्या मिठीत जाते. ती बराच वेळ त्याच्या शरीराची ऊब अनुभवत होती. त्यांच्या लग्नानंतर ते पहिल्यांदाच एवढा वेळ एकमेकांपासून लांब राहिले होते. त्यामुळे दोघांनाही एकमेकांचा सहवास खूप आठवत होता. तोही त्याची मिठी घट्ट करत डोळे बंद करून फील घेत होता. तो हळूच तिला म्हणाला, आय मिस यू सो मच डिअर, आय मिस यू सो मच. ती पण आय मिस यू टू म्हणाली आणि त्याच्या डोळ्यांमध्ये बघू लागली. तो तिला म्हणाला, या नाईट सूटमध्ये तू खूपच हॉट दिसतेस. ती छोटीशी स्माईल देत त्याच्या डोळ्यातच बघत असते आणि त्याच्या डोळ्यात बघत बघतच ती तिच्या पायांच्या टाचा उंचवते आणि त्याच्या ओठांना तिच्या ओठांनी स्पर्श करते. त्याला हे सर्व खूप आवडत होतं कारण आज पहिल्यांदा नेहा पुढाकार घेऊन सर्व करत होती आणि तो फक्त ते फील करत होता. त्यांची ते हळूवार आणि सॉफ्ट केस हळूहळू इंटेन्स होत गेली आणि त्याने तिला कमरेत पकडून उचलून टेबलवर बसवलं. तिने तिचे दोन्ही पाय त्याच्या कमरेभोवती गुंडाळलेत आणि तिचा हात त्याच्या केसांमध्ये खेळत होता. तोही त्याचे हात तिच्या सर्वांगावर फिरवत होता. ते दोघे संपूर्ण भान विसरून एकमेकांना केस करत होते. केस करता करता त्याला जाणवलं की तिच्या ओठातून रक्त यायला लागलं आहे. त्याने लगेच तिच्या ओठांना केस करणं बंद करून तिच्या मानेला केस करू लागला. त्याने जसा जसा तिच्या पाठीला स्पर्श केला तसा त्याच्या तोंडातून आवाज निघाला आणि तो अजून जास्त जोशामध्ये आला. त्याने नेहाला टेबलवर उचलून बेडवर नेलं आणि तिला बेडवर झोपवून तिच्या सर्वांगावर केस करू लागला. तसं तिने त्याला बाजूला ढकलत खाली पाडून त्याच्या अंगावर बसून त्याला केस करू लागली. आणि आज यशला तिचं एक वेगळं आणि आक्रमक रूप दाखवू लागली. थोड्या वेळाने दोघांनाही एकमेकांच्या कुशीमध्ये शांत झोप लागली. सकाळी फोनच्या आवाजाने जागा झालेला यश रात्रीचे ते क्षण आठवत त्याच्या बायकोचे नेहाकडे बघत होता, जी आता निरागस मुलीसारखी शांत झोपली होती. तो तिला बघतच मनातच म्हणाला, हिला बघून वाटत सुद्धा नाही की ती रात्री आक्रमक झालेली मुलगी हीच आहे. तो तिच्याकडे प्रेमाने बघत तिच्या कपाळावर त्याच्या ओठांनी स्पर्श करतो. त्याच्या स्पर्शाने ती जागी होते आणि झोपेतच हातपाय मोकळे करत उठण्याचा प्रयत्न करते. तसा तिला तिच्या अंगामध्ये एक जळपणा जाणवतो. तिचं शरीर अवघडलं होतं. ती जागी होत डोळे उघडते तर तिच्या चेहऱ्यासमोर यश असतो. तो एक गोड स्माईल घेऊन तिच्याचकडे बघत असतो. तिलाही त्याचा तो प्रसन्न चेहरा पाहून खूप प्रसन्न वाटतं. ती त्याच्या कुशीत शिरत त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपत त्याला म्हणाली, यश, असं तुझ्या कुशीत जागवणं खूप मिस केलं रे मी. आणि हो, आता यानंतर कधीही मला एकटीला सोडून जायचं नाहीस. मला प्रॉमिस कर. प्रॉमिस, तुला यानंतर कधीच एकटं सोडून जाणार नाही कारण तुझ्याविना मीच राहू शकत नाही. नेहा, सिरियसली, तू माझ्या लाईफमध्ये खूप काही बदललं आहेस.
मला अजूनही आठवतं. तो माझ्या आयुष्यात येण्याआधी काम काम आणि काम एवढंच माझं ध्येय होतं. आणि आत्ता आत्ता तू माझ्यावर अशी काही जादू केली आहेस की का कुणाच ठाऊक, तुझ्यापासून लांब जावंच वाटत नाही. हे बोलत तो हळूच तिच्या अंगावर येतो आणि तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला करत तिच्या मानेला किस करतो आणि परत तिच्या चेहऱ्याकडे बघत एका हाताने तिच्या केसांमध्ये तिच्या ओठांसोबत खेळत तो तिला म्हणतो, बाय द वे, हे बरं झालं की मी तुला 15 दिवसांसाठी सोडून गेलो होतो, नाहीतर मला माहीतच झालं नसतं की माझी बायको एवढी आक्रमक होऊ शकते. त्याचं बोलणं ऐकून ती त्याच्या कुशीमध्ये तिचा चेहरा लपवते. ती त्याच्या कुशीमधूनच त्याला विचारते, तुला आवडलं ना? तो थोडा वेळ विचार करतो आणि तिला उत्तर देतो, बाय द वे, मला तेवढं जास्त काही आठवत नाही आहे. हां, पण तू एक करू शकतेस, परत एखादा डेमो दे म्हणजे मी तुला सांगतो मला आवडलं की नाही. तशी ती त्याच्या कुशीतूनच त्याच्या छातीवर मारत त्याला म्हणते, यश, काय चाललंय तुझं हे? तो त्याची मिठी घट्ट करत तिच्या कपाळावर केस करत तिला म्हणतो, इट वॉज सो 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 गुड. तसं तिचं लक्ष घड्याळाकडे जातं. यश, अरे उठ, 9 वाजलेत, तुला ऑफिसला नाही जायचं का? ती गडबडून त्याच्या मिठीतून बाहेर येत बोलते. तो परत तिला त्याच्याकडे खेचत मिठीत घेत म्हणतो, आजचा पूर्ण दिवस माझ्या बायकोचा आहे, काम बीम काही नाही करायचं. अरे वा, याच्या आधी कधी सांगून सुद्धा सुट्टी घेत नाहीस तू माझ्यासाठी आणि आज चक्क माझ्यासाठी सुट्टी घेतलीस, हा चमत्कार कसं बरं झाला? तुझ्यापासून लांब होऊन तुझ्या असण्याचं महत्त्व समजलं. ओ, खरंच का? बरं बरं, सगळं राहू दे, आधी मला उठू दे, लगेच फ्रेश होऊन नाश्ता तयार करते. तो तिला त्याच्या कुशीत ओढून म्हणतो, आज नाश्ता वगैरे काही नाही, आज मी तुलाच खाणार. एवढं म्हणून तो परत तिच्यासोबत खेळू लागतो. थोड्या वेळ ती पण त्याला सोड सोड म्हणून बोलत असते, पण नंतर ती सुद्धा त्याला प्रतिसाद देऊ लागते. हळूहळू दोघांमधील जोश वाढत जातो आणि दोन जीव पुन्हा एक जीव होतात. त्या 15 दिवसांच्या दुराव्यामुळे या दोघांच्या नात्याला नवीन बहर फुटला होता. म्हणतात ना, नात्यांमध्ये आलेला दुरावा नेहमीच वाईट नसतो, कधी कधी तोच दुरावा आपलं नातं बहरून आणण्यासाठी गुणकारक ठरतो. तसंच काहीसं यश आणि नेहाच्या बाबतीतही झालं. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की सांगा, आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टोरी पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. भेटूया एका नवीन स्टोरीसोबत. पुढच्या स्टोरीच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. Thanks for watching.